नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी सुरेश पाठक आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण चाललो आहे भंडारदऱ्याला। आपण तिथं सर्वप्रथम आपण चाललो आहे रतनवाडीला, जिथं आहे अमृतेश्वर मंदिर। आणि नंतर आपण कवर करणार आहोत भंडारदऱ्यातले वॉटरफॉल्स। चला तर मग जाऊयात। नाश्ता करायला थांबलेलो आणि ही माझी बहीण आहे जिला आपण मधून घेतलंय आणि हे यांचं पोट नाही भरलंय नाश्ता करून। तुम्ही रूटवरून आल्यावर तुम्हाला या प्रकारची वेज दिसेल, जिथं कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य रतनगड परिसर प्रवेशद्वारे। इथं तुम्हाला एक तिकीट काढावं लागेल आणि मग इथून पुढं अजून 15 किलोमीटर आहे। तर आता आम्ही तिकीट काढलंय। तिकीट आहे मित्रांनो गाडीला 30 रुपये आणि पर पर्सन 25 रुपये असं तिकीट आहे। वन विभागाचं आहे। जाऊया पुढं। हे तुम्ही पाहू शकता, हे आहे भंडारदरा अभयारण्य आणि समोर तुम्ही पर्वत रांग पाहू शकता, डोंगर रांग पाहू शकता। किती उंच उंच डोंगर आहे तिथं। आहे रतनवाडीमध्ये आणि इथं जे पाण्याचं कुंड पाहत आहे हे पांडवकालीन कुंड आहे। आणि जे समोर मंदिर दिसतंय तुम्हाला ते हरिश्चंद्रगडावरती जसं शंकराचं मंदिर आहे तसंच सेम मंदिर आहे। तर आपण तिथं जाऊया। मित्रांनो, सध्या आपण आहोत अमृतेश्वर मंदिरात। ज्यावेळेस देवांनी अमृत पिण्यासाठी ते एकत्र गोळा झाले होते त्यावेळेस एक राक्षसही त्या ठिकाणी देवाचं रूप घेऊन त्यांच्यात अमृत प्यायला गेला। आणि ज्यावेळेस त्यांनी ते अमृत पिलं त्यावेळेस विष्णुदेवाला ते कळलं की तो राक्षस आहे, म्हणून रागात येऊन विष्णुदेवांनी त्याचा शिरच्छेद केला होता। त्या मस्तकाचा जो भाग होता तो राहू आणि जो धडाचा भाग होता तो केतू असं म्हटलं जातं। आणि ते अमृताचे थेंब ते शिरच्छेद झाल्यावरती या ठिकाणी पडले होते, म्हणून हे अमृतेश्वर नावाचं मंदिर याच ठिकाणी स्थापित झाले। तर आपण आज जाऊया। शकता हे मंदिर पांडवकालीन होतं आणि त्याच्यावरचे डिझाईन वगैरे तुम्ही पाहू शकता, किती सुंदर नक्षीकाम त्या काळात त्यांनी बनवलेलं। आणि ज्या मंदिरांवरती अशा कलाकृती असतात यात त्यांनी भरपूर सारी माहिती लिहून ठेवलेली असते पण ते आपल्याला लवकर कळत नाही। जसं की हे गणपतीची मूर्ती आहे पण आपल्याला लवकर दिसून नाही येते। तिथं तुम्ही पाहू शकता गणपतीची सोंड आणि पोट। या मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी स्ट्रक्चरचं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती सुलभ आणि कौशल्यपूर्वक आहे।
पाहू शकता मित्रांनो। समोर आपल्याला दिसतोय रतनगड किल्ला। आपण इथं घरी गेलं पाहिजे, आपल्या हाती काही नाही लागलेलं। आज आपण एवढे ताणून आलो तरी पण मित्रांनो, जे तुम्हाला मगाशी हे कुंड दाखवलं याला तीर्थ स्नान करण्यासाठी वगैरे याचा वापर केला जातो असं सांगितलं होतं, आणि हे सुद्धा पांडवकालीन आहे हे तुम्हाला शीतलने सांगितलं। आणि आताच आम्हाला इथून माहिती भेटली गावातून की हे जे पाणी वगैरे याच्यामध्ये येतं हे पूर्ण वरती रतनगडून येतो। या साईडला रतनगड आहे, आता काही दिसत नाही, पूर्ण पाऊस चालू आहे। वरतून तवराणीचा उगम होतो आणि तेच पाणी या कुंडातसुद्धा येतं, आणि तेच पाणी जे आता पण शंभू महादेवची जी पिंड पाहिली आपण खाली पाण्याखाली तर तीच आहे। त्यांनी असं सांगितलं की जर ते आपण उपसून जरी काढलं पाणी तरी तिथं पाणी परत येत राहतं। तर खूप आश्चर्याची अशी गोष्ट आहे की 4295 फूट इतकी रतनगडाची उंची आहे, आणि तिथून प्रवरा नदीचा उगम होतो आहे। 12 महिने पाणी असतं आणि हीच पुढं प्रवरा नदी पुढं वाहत जाते। एक इथला इतिहास आहे। तर मित्रांनो, जे तुम्ही मागं बॅकवॉटर बघू शकता हे प्रवरा नदीचं आहे। जी नदी तुम्हाला मागं पण मी सांगितलं, जी रतनगडून त्याचा उगम होतो त्याच नदीचं हे पाणी आहे, आणि हेच पुढं भंडारदरा डॅमला जाऊन मिळतं असं म्हणलं होतं की बॅकवॉटर पण आहे। आणि इथं संपूर्ण अशी साईडला भात शेती वगैरे केलेली आहे।